मणिपूरचं साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक विश्व ज्यांनी समृद्ध केलं, कलाक्षेत्राचे जे कायम आधारवड राहिले ते प्राचार्य मदनराव धनकर सर, स्नेहांकितचे माजी अध्यक्ष सर, काही कारणांनी आज जरी इथे येऊ शकत नसले तरी त्यांच्या कन्या सिद्धहस्त लेखिका आणि कवी मनाच्या डॉक्टर पद्मरेखा धनकर हा सन्मान स्वीकारत आहेत। मदनराव पण आता 85 झाले, 86 सुरू आहे। मी डॉक्टर पल्लवी इंगळे यांना हा सत्कार करण्यासाठी विनंती करते। उत्कृष्ट वक्ता, उत्तम शिक्षक, पत्रकार, आयोजक आणि आपल्या वाणीने साऱ्यांना आकर्षित करणारे मदनराव, आनंदाची देवाणघेवाण करणारे, आपल्या लिखाणातून समाजातील जाणीवांना समृद्ध करणारे वक्ता दशन सहस्त्रेषु हे विशेषण ज्यांच्यासाठी लावावं असे मदनराव, स्नेहांकितचं काम सुद्धा त्यांनी असंच निष्ठेनं आणि जबाबदारीनं बघितलं होतं। दुसरे ज्येष्ठ सदस्य स्नेहांकितचे ते म्हणजे कोषाध्यक्ष उद्धवराव वंजीरवाल आहेत का? त्यांनी कृपया इथे येऊन आमच्यातर्फे हा सत्कार स्वीकारावा। मनीषा आली मी स्नेहांकितचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव शिंगोले सरांना विनंती करते की त्यांनी उद्धवरावांचा सन्मान करावा, सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ देऊ। इतकी वर्ष सतत कौतुकाची थाप देणारे, आयोजनाची प्रशंसा करणारे आणि न चुकता कार्यक्रमाला हजेरी लावणारे उद्धवराव सांस्कृतिक क्षेत्रात कायम अग्रेसर, नवनवीन प्रयोगांना कायम प्रोत्साहन देणाऱ्या उद्धवरावांना आपण अनेक वर्षांपासून त्याच उत्साहात बघतोय। म्हणूनच सिटी हायस्कूलचे विद्यार्थी आजही आपल्या या गुरूंचा सन्मान करतात, आदरानं लीन होतात। फार छान म्हणून सदैव नवोदितांनाही प्रोत्साहित करणारे उद्धवराव आपला सन्मान करताना मला अति आनंद होतोय। हो हो, 82 वर्षाच्या तू त्याच्यानंतर स्नेहांकितचे सहसचिव त्यावेळी राहिलेले श्री शेषराव रोडे आहेत ना? आहे, वा वा। शेषराव रोडे सरांना इथे आमंत्रित करते। आमचे उपाध्यक्ष श्रीराम तोडासे सर त्यांचा सन्मान करते, अशी मी त्यांना विनंती करते। ही एक छोटीशी प्रेमाची भेट आहे। या सगळ्या मंडळीने स्नेहांकितसाठी भरभरून काम केलं आणि म्हणूनच आज स्नेहांकित मोठी होऊ शकली आहे। आपल्यासाठी उत्तम दर्जेदार अशा या मैफिली आयोजित करते। रोडे सर 84 वर्षाचे आहे। स्नेहांकितच्या या वाटचालीत कायम सोबत करणारे शेषराव रोडे सर, जनता विद्यालयात आपण शिक्षक म्हणून सेवा दिली, विद्यार्थी घडवण्याचं हे कार्य आपण अविरत केलं, स्नेहांकितच्या उपक्रमांना नेहमी पाठिंबा दिला। स्नेहांकितच्या सुरुवातीच्या काळात ही संस्था मोठी करण्यासाठी, उत्तम सादरीकरणासाठी आणि तिच्या बांधणीसाठी ते झटले, करताना खूप आनंद होतोय। त्याच्यानंतर आमचे एक सदस्य होते राम नायडू, पण मला कळलं की आता ते चंद्रपूर सोडून रायपूरला गेले, त्याच्यामुळे त्या बाबतीत काही करता येत नाही। तर हे चौघं ज्येष्ठ सदस्य स्नेहांकितचे संस्थापक सदस्य होते ॲक्च्युली, त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करताना मला आनंद होणं स्वाभाविक आहे अतिशय। तर मित्र, माझी एवढी जबाबदारी होती की मी पार पाडली आणि आता आम्हा सगळ्यांना आणि एकूणच मी म्हणते की साऱ्या सभागृहाला
खूप आनंद होणार आहे राजा भाऊंचा सत्कार करताना. आम्हा साऱ्या कुटुंबियांची स्नेहांकितच्या परिवाराची इच्छा आहे की राजा भाऊंचा आम्ही सन्मान करावा. साऱ्या सदस्यांची ही इच्छा आहे. कितीही जरी नाही म्हणत असला तरी ही आमची इच्छा आहे. सत्कार सोहळा इथे संपत आहे आणि पुन्हा एकदा मैफिल सुरू करण्यापूर्वी आभार प्रदर्शन देखील आपण आटोपून घेतो, कारण यानंतर आपल्याला थांबायचं नाही अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत.